नेते अतुल भातखळकर सध्या जोडले गेलेले आहेत. अतुलजी, पोलिसांकडनंच थेट असे आरोप करण्यात येतात, गौप्यस्फोट करण्यात येतात, 100 कोटींची मागणी केली जाते एका मंत्र्याकडनं, गृहमंत्र्याकडनं, कसं बघता तुम्ही याकडे? या सरकारचा हा जो खरा चेहरा आहे ना, तो उघडकीस आलेला आहे. केवळ पत्र लिहिलेलं नाहीये परमवीर सिंगांनी, त्यांनी डिटेल पुरावे दिले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण हे सांगितलंय की तुम्हाला मी हे वेळोवेळी सांगत होतो. व्हॉट्सअप कॉल त्यांनी रेकॉर्ड केलेले आहे. कुठल्या एसीपीला बोलवलं, कुठल्या डीसीपीला बोलवलं, काय लॉजिक लावलं, किती बार आहेत, किती बार मधनं किती पैसे मिळतील, तुम्ही पत्र जर का डिटेल वाचलं तर किती सडलेलं आणि बेशरम लोकांचं आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणार हे महाबकास आघाडीचं सरकार आहे हे या पत्रातून स्पष्ट होत आहे. आणि या पत्राचं गांभीर्य अशा करताय की स्टील परमवीर सिंग हे सर्व्हिंग ऑफिसर आहेत, ते आजही डीजी आहेत, त्यांनी फार मोठी रिस्क यात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर खुली चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख बदल्यांमध्ये पैसे घेत आहेत अशा प्रकारचे आरोप त्यावेळेला झाले होते, ट्विटरवर लोकांनी हे लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे इतकं भयान आणि खरा सडलेला चेहरा आहे. आता परमवीर सिंगांनी एवढं सांगून टाकावं की अनिल देशमुखांचा बोलवता धनी कोण होता, ज्यांनी वाझेला परत सेवेत घेतलं ते, ज्यांनी वाझेला तो ओसावा मी लादेने असं चित्र रंगवलं जात आहे असं सांगून वाझेला ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला ते, का अन्य कोणी, हे आता परमवीर सिंग यांनी सांगून टाकावं. कारण मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली नाहीये असं परमवीर सिंग यांचं हे म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे हे भयंकर प्रकरण आहे. महाराष्ट्राची मान आज शर्मेने खाली गेलेली आहे आणि या सगळ्यांना तातडीने अटक करून यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. पण दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर देताना हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि दुसरीकडे ते म्हणतात की केवळ कारवाईपासून वाचण्यासाठी परमवीर सिंग यांनी हे सगळं पत्र लिहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं मी ते पत्र पूर्ण वाचलेलं आहे. पहिली गोष्ट ते पत्र खोटं आहे, फेक आहे असं तर कोणी म्हणत नाहीये. नाही पण त्या पत्रात सही सुद्धा नाहीये परमवीर सिंगांची. नाही असू दे ना, पण ते सही नसली म्हणून काय झालं, देशमुख कुठे म्हणताय? आणि त्याच्यामुळे त्यांनी जर डिटेल दिले पुरावे दिलेत त्यात आणि अनिल देशमुख हे म्हणणारच, अनिल देशमुखांचा ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. भाजपची हीच मागणी असेल गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची? 100% नुसता राजीनामा नाही, त्यांच्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परमवीर सिंग यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. कारण मी तर पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांना अटक केली पाहिजे, परमवीर सिंगांना FIR दाखल केला पाहिजे मनसुख हिरेनच्या प्रकरणामध्ये. मुंबई सीपीला हे माहीत नाहीये, त्याच्या हाताखालचा अधिकारी हा मर्सिडीज गाड्या घेऊन क्रॉफर्ड मार्केटच्या सीपी ऑफिसमध्ये येतो, कुठलं इंटेलिजन्स आहे तुमचं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचा खुलासा केला पाहिजे. काय करतात राज्याचे मुख्यमंत्री? त्यांना ब्रीफिंग मिळत नाही या राज्यात काय चालू आहे. ही पद्धत आहे, दर 24 तासामध्ये काय घडलंय आणि पुढच्या 24 तासात काय होणार याचं ब्रीफिंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना CIDकडनं मिळतं. माझी माहिती अशी आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये CIDकडनं हे ब्रीफिंगच घेतले. आणि जर का परमवीर सिंगांच्या पत्रावर विश्वास ठेवायचा तर ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं होतं, मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई कशी नाही केली या संदर्भात? आणि त्यामुळे हे सडलेलं घडेलं गुन्हेगारांना संरक्षण देणारं आणि खंडणी वसूल करणारं हे सरकार आहे. पण आता हे सगळं बदली नाट्य रंगलं आणि परमवीर सिंग यांची बदली करण्यात आली त्यानंतर आता हा सगळा पत्र व्यवहार सुरू झालेला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण आता हे नाराजीतनं आलेलं पत्र आहे. असं आहे, इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, डोंट शूट द मेसेंजर. त्यामुळे मेसेंजर कोणी असो आणि त्याचं कारण काही असो, लोकांच्या दृष्टीने काय घडतंय याला महत्व आहे. आणि त्याच्यामुळे जे घडलंय जे घडतंय त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यात मी म्हटल्याप्रमाणे परमवीर सिंगाची पण चौकशी करा, काहीच अडचण नाही आहे आणि ती केलीच पाहिजे. कारण जर का हे त्यांना सगळं माहिती होतं तर त्यांनी शेवटी जनप्रतिनिधी असतील किंवा IAS IPS किंवा सरकारी अधिकारी असतील हे घटनेला बांधिले आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे पूर्वीच सांगायला पाहिजे होतं. गव्हर्नरला आज त्यांनी पत्र पाठवलंय
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सडलेलं राज्य आहे आणि आता गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि त्यांची चौकशी या संपूर्ण प्रकरणात झाली पाहिजे आणि परमवीर सिंगांची पण झाली पाहिजे. नक्कीच, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.